नंदुरबार मधील कोपर्ली ग्रामपंचायतीमध्ये 40 वर्षानंतर सत्ता परिवर्तन झालेलं आहे. भाजप पुरस्कृत पॅनलचा घवघवीत विजयी झालेला आहे. भाजपानं 11 पैकी 11 जागा जिंकून मोठा धक्का शिवसेनेला दिलाय. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचे शिवसेना पुरस्कृत रामचंद्रकांत रघुवंशी यांनी विजय संपादन केला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र गिरासे हे देखील यावेळी शिवसेनासोबत हातमिळवणी करून ग्रामपंचायत निवडणुकांना सामोरा गेले होते. भाजपाचे रवींद्र गिरासे शिवसेनेत गेल्यानं शिवसेनेची ताकद वाढली असताना देखील डॉक्टर विजयकुमार गावित समर्थक भाजपा पुरस्कृत विकासचे 11 पैकी 11 उमेदवार भाजपाचे निवडून आल्यानं या ठिकाणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्रकांत रघुवंशी यांना जोरदार धक्का दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. नमस्कार, विकास पर्व कानून प्रमुख. आज कोपर्लीकरांनी समस्त माझ्या कोपर्लीच्या मतदार बांधवांनी कोपर्ली गावाच्या परिवर्तनाच्या दिशेने आणि विकासाच्या दिशेने जे भरीव असं योगदान केलं ते अतिशय अविस्मरणीय आहे. आणि आज कोपर्ली परिवर्तनाची लाट नक्कीच आपल्याला पाहावयास मिळत आहे. 45 वर्षाच्या इतिहासात प्रथमतः 11च्या 11 जागा निवडून कोपर्लीकरांनी एक इतिहासात कोपर्ली गावाची विशेष अशी नोंद केलेली आहे. जे गावित साहेबांनी आणि या जिल्ह्याच्या खासदार इनादाईंनी जी विकास कामे कोपर्लीला दिली आणि जी थोडीफार गोरगरिबांची कामं आम्ही केली या कामांचं जे पारडं होतं ते अतिशय भारी होतं. आणि विरोधकांच्या नाकावर नक्कीच या मतदारांनी टिच पाडली आणि कोपर्लीत या 11च्या 11 उमेदवारांना निवडून दिलंय. परंतु मी समस्त 11 उमेदवारांच्या माध्यमातून कोपर्ली गावाला आश्वस्त करतो की येणाऱ्या 5 वर्षात कोपर्ली गाव या जिल्ह्याच्या निकषावर दिसतेशिवाय राहणार नाही आणि सर्वात मोठा विकास हा कोपर्ली गावात दिसेल अशी मी या समस्त कोपर्ली ग्रामवासियांकडनं आणि समस्त सदस्यांकडनं ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.